पण मी भाजपला किंवा कोणालाही दबावाला झुकणारा माणूस नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या इतकंच वजनदार नाव जळगाव जिल्ह्यातलं म्हणजे सुरेशदादा जैन. सुरेशदादा जैन हे शिवसेनेत होते आणि ते कॅबिनेट मंत्रीसुद्धा होते, परंतु या निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये दोन जागा, जळगाव आणि रावेर, ह्या जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी म्हणून भाजपनी सुरेशदादा जैन यांना आपल्याकडे वळवलं. घरोघरी जाऊन आणि मी प्रचार नाही करणार आहे. नाही नाही, माझ्यावर दबाव येण्याचं काहीच कारण नाही. खर तर सुरेशदादा जैन यांचं म्हणणं होतं की गिरीश महाजनांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती, परंतु सुरेशदादा जैन यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काम करणार, मी घरोघरी प्रचार करणार नाही, परंतु मोदीजींसाठी म्हणून मी भाजपच्या उमेदवारांच्या सोबतीला राहील असं वाटत होतं. आणि म्हणूनच जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सगळा प्रचार सुरू होता त्याच्यामध्ये सुरेश जैन यांचाही महत्वाचा रोल आहे. परंतु अनेक वर्ष उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध असलेल्या सुरेशदादा जैन यांनी खरोखरच भाजपचं काम केलं का ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा विदर्भ, नागपूर. लोकसभा चुनाव के सबसे तेज नतीजे जानने के लिए अभी सब्सक्राइब करिए माझा विदर्भ यूट्यूब चैनल और लाइक करिए हमारा फेसबुक पेज. अधिक जानकारी के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर भी आप संपर्क कर सकते हैं.